तर आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत आहेत. सागर, या पक्षप्रवेशाची कशी तयारी झाली आहे काय सांगाल? सागर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर दीपक चव्हाण, संजीवराजे निंबाळकर यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार आहे. संजीवराजे निंबाळकर यांचा थोड्याच वेळात पवार गटात प्रवेश होऊन ते हाती तुतारी घेणार आहेत. दीपक चव्हाण, सातारेचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे आज तुतारी हाती घेणार आहेत. हे दोन महत्वाचे पक्ष प्रवेश होत आहेत. शरद पवार, संजीवराजे निंबाळकर सध्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. या पक्षप्रवेशाची तयारी देखील पूर्ण झाली. रामराजे निंबाळकरही संजीवराजे यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या स्वागतासाठी कशा प्रकारे ही जय्यत तयारी करण्यात आलेली आहे, हाती तुतारी घेतलेली ही माणसं या ठिकाणी उभी आहेत. थोड्याच वेळात शरद पवार, संजीवराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. उपस्थितीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे. आणि शरद पवारांच्या स्वागतासाठी आपण पाहतो या ठिकाणी तुतारी वाजवत असलेली माणसं जी आहेत ती या ठिकाणी दाखल झालेली आहेत. आणि जोरदार असं शक्ती प्रदर्शन करत संजीवराजे नाईक निंबाळकर जे आहेत या ठिकाणी शरद पवार गटामध्ये आज सामील होत आहेत. खरं तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबतच आमदार दीपक चव्हाण हे देखील शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. खरं तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो अजित पवार गटासाठी मोठी धोकेदुखी ठरलेला पाहायला मिळतोय. कारण लवकरच विधानसभांच्या निवडणुका ज्या आहेत जाहीर होतील आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी शरद पवार गटामध्ये इनकमिंग जे आहे ते जोरदार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट जो आहे तो सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज शरद पवारांच्या उपस्थितीत रामराजे नाईक निंबाळकर यांचे छोटे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते पक्षप्रवेश करत आहेत. आणि त्यांच्या स्वागता जे आहे त्या ठिकाणी तुतारी वाजवून होणार आहे. जोरदार असं स्वागत जे आहे त्या ठिकाणी या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर मोठे शक्ती प्रदर्शन जे आहे ते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी करण्यात आलेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुतारी घेऊन हे सर्व तुतारी वादक जे आहेत त्या ठिकाणी शरद पवारांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत. त्याचबरोबरीनं आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी देखील. की आम्ही माहितीमध्ये ज्यावेळेस गेलो ते प्रामुख्यानं तालुक्यातील जी विकास कामं रखडली होती, महाआघाडीचं सरकार ज्यावेळेस पडलं त्यावेळेस जी काही आमची कामं होती शासनाने प्रस्तावित ती कामं संपूर्ण कामाला स्टे मिळाला, कामं सगळी थांबली गेली आणि वर्षभरामध्ये कुठलंही काम झालं नाही. म्हणून शेवटी विकास कामं लोकांची मागणी होती, लोकांचा रेटा होता आणि त्यामुळे विकास कामं होण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांची त्यावेळेस मागणी होती किंवा विकास झाला पाहिजे, विकास सत्तेत गेलं पाहिजे अशी भावना त्यावेळेस काही कार्यकर्त्यांची होती. म्हणून विकास कामासाठी आम्ही माहितीमध्ये गेलो. परंतु वर्ष 6 वर्षामध्ये अनुभव बघितला तर काम निधी आम्हाला मिळाला, थोडाफार निधी मिळाला, परंतु जी सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे होती मिळाली नाही. आणि उलट माहितीमध्ये गेल्यामुळं जे आमचे स्थानिक इथले भाजपचे नेते आहेत त्या भाजपच्या नेत्यांचा त्यांचं जे राजकारण जे आहे त्याचे चुकीच्या पद्धतीने राजकारण केलं जातं. आणि आम